दोन ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त मध्यवर्ती कारागृहातून शिस्तबद्ध असणाऱ्या पाच कैद्यांची मुक्तता करण्यात आली आहे नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात नेहमीच नवनवीन कार्यक्रमांचे आयोजन होत असते तसेच कैद्यांची मनस्थिती बदलवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजनही का मध्यवर्ती कारागृहात केले जाते दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त चांगल्या वर्तवणुकीच्या अर्थात चांगले व योग्य वर्तवणूक करणाऱ्या कैद्यांना त्यांच्या शिक्षेत माफी देऊन कारागृहातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात पाच कैद्यांना मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला माणूस म्हटला म्हणजे त्याच्या हातून अनेक गुन्हे घडत असतात पण कदाचित या गुन्हा करतानाची जाणीव माणसाला नंतर होत असते आणि याचाच विचार करता मध्यवर्ती कारागृहातील पाच कैद्यांना शिक्षा माफ करण्यात आली याच कारागृहातील दत्तात्रय कानिफनाथ आगवणे शेख मुस्ताक रमजान अली योहान मोहन पात्रे रमजान अली शेख या पाच कैद्यांना माफी देऊन कारागृहातून कायमस्वरूपी मुक्त करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे आता या पाचही कैद्यांकडून त्यांच्या नवीन आयुष्य जगण्याची व योग्य मार्ग लागण्याची आशा व्यक्त केली जाते